राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार हे आजवर दादा म्हणून ओळखले जात होते, कारण राष्ट्रवादीमध्ये साहेब म्हणून केवळ पवार साहेबांचाच उल्लेख प्रामुख्यानं व्हायचा. पण आता अजित पवारांनी आपणच साहेब असं जाहीर भाषणातनं सांगितलं आणि अमोल कोल्हेंनी त्यांना राज्यामध्ये दोनच साहेब आहेत असं म्हणत डिवचलंय. पाहूया साहेब म्हणण्यावरून कसा वाद रंगलाय. राजकारणात कुणी दादा असतात, कुणी भाऊ, कुणी भाई, कुणी ताई, तर कुणी साहेब. छोट्या कार्यकर्त्यांसाठी तसे सगळे साहेब असतात, पण वरिष्ठ नेत्यांसाठी साहेब कुणाला म्हणायचं आणि कुणाला नाही यात चढाओढ असते. आता ती कशी? तर राष्ट्रवादीतला हा ताजा वाद बघ. अजित दादा म्हणाले, आपणच साहेब. मिस साहेब असं अजित पवारांनी म्हटलं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तातडीनं प्रतिक्रिया आली. अमोल कोल्हेंनी अजित पवारांना चांगलंच डिवचलं. पूर्ण महाराष्ट्र जाणतो की साहेब दोनच, एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आमची पिढी तरी साहेब मानते. केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब म्हणून नाही. आता अमोल कोल्हे म्हणताय, साहेब फक्त एकच, पण राज्यात सध्या सुपर ऍक्टिव्ह असलेले आणखी एक साहेब आहेत, ते म्हणजे राज साहेब. त्यांच्या समर्थकांचं काय म्हणणं आहे तेही ऐका. आपल्या सगळ्यांना या माध्यमातून अधोरेखित करतो की महाराष्ट्रात जर खरेखुरे साहेब आत्ताच्या घडीला जर कोण असतील तर ते म्हणजे सन्माननीय आदरणीय राज साहेब ठाकरे. तिकडे दोन शकल झालेल्या दोन सेनांचे साहेब अर्थात बाळासाहेब एकच आहे, पण इथे वाद आहे तो बाळासाहेब नेमके कोणाचे, आमचे की त्यांचे. इतकंच काय, वंचितचे बाळासाहेब सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एकच साहेब बाळासाहेब आहे. त्यांचे कार्यकर्ते केवळ प्रतिक्रिया देत नाहीत तर त्यांनी गाणं सुद्धा काढलंय. होणार नाही, नाही झाले नाही, नाही तुमच्या सारखे कधी. साहेब एकच साहेब, हो आमचे बाळा साहेब. साहेब एकच साहेब, हो आमचे बाळा साहेब. जसे साहेब पक्षापक्षात आहेत तसेच साहेब जिल्ह्या जिल्ह्यातही महाराष्ट्राने पाहिलेत. ठाण्यातले दिघे साहेब हे त्याचं आणखी एक उदाहरण. त्याची आठवण धर्मवीर 2 ट्रेलर मधला हा सीन तुम्हाला करून देईल. काय रे साहेब बोल साहेब. ठाण्यात साहेब एकच, दिघे साहेब. आता साहेब अनेक आहेत, पण जीव लावणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी त्यांचे त्यांचे साहेब एकच आहेत हे सांगणारी ही उदाहरण. पण राज्याच्या राजकारणात साहेब कितीही असले तरीही खरी साहेब ही जनताच आहे हे सांगणारा काळ आता जवळ आलाय, कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे साहेबांच्याही लाडक्या साहेबांकडे आता या निमित्तानं लक्ष वेधलं जाईल आणि 18 पूर्ण झालेला मतदार करणं हाती असलेल्या प्रत्येकाला आता तेच वाटेल जे सध्या अजित दादांना वाटतंय. गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.